पुसद तालुक्यातील काकडदाती ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासह वास्तूची दुरवस्था झालेली आहे विविध कोट्यावधी रुपये खर्च करून वास्तू उभारण्यात आली परंतु लोकार्पण पर न झाल्याने वास्तूची दुरवस्था झाली आहे ही वास्तू लोकांसाठी खुली करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा दिनांक जुलै वसंतराव नाईक यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव यांनी असा इशारा प्रशासनाला दिलेला आहे काकडदाती ग्रामपंचायत अंतर्गत बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे दैवत आराध्य हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवशी वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याची व त्याच्या वास्तूची मोठी आहे जनभावना अत्यंत संतप्त असून सामान्य माणूस व्यक्त करेल अशी अवदशा या पुतळ्याला निर्माण झालेली आहे व वास्तूला पण निर्माण झालेली आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये शासनाने नऊ कोटी सत्तर लाख रुपये या वास्तूच्या निर्माणासाठी देण्यात आले होते गवलीच्या स्मृतीस्थळाच्या उत्कर्षासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले होते पण दुर्दैवाने ही वास्तू आज सामान्य जनतेसाठी लोकार्पण होऊन खुली करण्यात न आल्यामुळे या वास्तूची मोठी दुरावस्था झालेली आहे मनाला खिन्न करणारी आहे वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचा वनवास स्थानिक नेते कधी संपवतील असा यक्ष प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आज निर्माण झालेला आहे यांची निष्क्रिय भूमिका वसंतराव नाईक साहेबांच्या या अवेलनेला कारणीभूत आहे मी काल सार्वजनिक विभागाच्या व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केलेली आहे एक जुलै ते अठरा ऑगस्टपर्यंत हे वास्तू व वा हा स्मारक सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात यावं अन्यथा यासाठी वसंतराव नाईकवर प्रेम करणाऱ्या जनतेला सोबत घेऊन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व राज्य शासनाला देतो